उल्वे सेक्टर 24 आणि 25 मधील सिडको मार्फत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल आणि उरण तालुक्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी अनेक विकासाची कामे होत आहेत. त्यानुसार भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे उल्वे सेक्टर 24 आणि 25 मध्ये खराब रस्त्यांचे डांबरीकरण, गटार लाईनचे नूतनीकरण, डागडुगी यांसारखी कामे सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या कामांचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कामांच्या भूमिपूजनावेळी भाजप गव्हाण, जिल्हा परिषद सरचिटणीस निलेश खारकर, धीरज ओवळेकर, शैलेश भगत, जगदीश खारकर, गणेश सोमासे, दिलीप कोळी, महेश सोमासे, धनाजी जामकर, अक्षय कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.